दिवसा काही जास्त चोऱ्या होत नाहीत. रात्रीचं एकदम गाढ झोपेमध्ये 2 ते 3:30 दरम्यान माणूस साखर झोपेत असतो तेव्हा दरोडे पडतात. परंतु हे बारामतीचे चुलते आणि पुतणे हे दिवसा दरोडे टाकतात. या महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांचे निधी ह्यांनी पळवले, चोऱ्या केल्या. बिबट्याच्या संदर्भातला शिरूर तालुक्याचा 1000 कोटीचा निधी त्या बारामतीला बिबट्याच नाही. आता मी तिथं निवडणूक लढवले, तिथं पांढरेबाबा बारामती आहे का बिबट्या तुमच्या तालुक्यात? नाही. ह्यांनी 1000 कोटी रुपये तिकडे पळवले. अजित पवार अर्थमंत्री, त्यांच्या लक्षात आला तर शिरूरला बिबट्याच्या ह्या सगळ्या मानगडीमध्ये 1000 कोटी आले, ह्या पट्ट्यानं तिकडे पळवलं. बारामतीला बिबट्या नाही, काय नाही, काय भानगड नाही. तिकडं मग ते सगळं जंगलाला कंपाऊंड मारायचं, हे करायचं, ते करायचं, आणि मग राज्यभर काय सांगायचं? बारामतीचा विकास केला, बारामतीचा विकास केला. पैसे कुठले? शिरूरचे. बिबट्या कुठं आहे? शिन्नरला. इकडं काय नाही, सगळे पैसे महाराष्ट्राचे पळवून न्यायचे तिकडं. मग कसं सगळ्या सुविधा राज्यभर होतील बघा, कशा पद्धतीने होतील? हे चुलते पुतणे एक नंबरचे चोरटे आहेत. ह्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या अनेक भागाचं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांची वाताहत झाली, त्यामुळं आपल्या सगळ्या लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या. मित्रांनो, मी दुष्काळी पट्ट्यातला आहे. मी एक मिनिट, मी प्रत्येकाच्या उत्तर द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तर द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही. मी सांगितलं ना, त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही. त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठव.